हाय हॅलो नमस्कार, मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशा गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, मस्त काल भाऊबीज झाली, दिवाळी पाडवा सुद्धा झाला, तर दिवाळी आता मस्त सगळ्यांची झाली असेल छान अशी. आता मी घेते मस्त जेवण बनवून. तर चला, आता मला साड्या पण द्यायच्यात शिवायला, लगेच ब्लाऊज शिवायला द्यायचेत. तर त्याच्या आधी मी सगळं जेवण वगैरे बनवून घेते. कपडे वगैरे धुतलेले आहेत मस्त असे, आणि कपडे एवढे धुवायचे होते ना आज, बापरे बाप. कारण की काल याचे तिघांचे पण दोन दोन तीन तीन ड्रेस झाले भाऊबीजेचे, तर कपडे पण खूप धुवायचे होते. आणि आता टाकीचं पाणी पण संपलं आहे आमचं. तर आता मस्त केसांना मेहंदी वगैरे लावली मी, आणि थोडंसं ब्लीच स्पेशल पण करायचं आहे. आता तुम्ही सांगाल, दिवाळी झाली आणि आत्ता ताई तू ब्लीच स्पेशल वगैरे करणार आहे, तर हा मला मस्त दोन दिवसात जायचं आहे थोडंसं बाहेर फिरायला म्हणून. आणि दिवाळीच्या गडबडीमध्ये कसं साफसफाई वगैरे करायची गडबड होती आणि माझी तब्येत पण बिघडली, त्याच्यामुळे काय झालं मला करायलाच काही जमलं नाही. तर आज ठरवलं आहे, बघू आता किती वाजलेत, आता 12:15 झालेत. कपडे वगैरे सगळं आवरले, झाडू वगैरे मारून झालेलं, आधी वगैरे सगळं आवरलं आहे. आता फक्त जेवण बनवायचं आहे, आणि जेवणामध्ये आज मस्त सिम्पलच बनवणार आहे मी, कारण का आज एक गुरुवार. तर चपाती आणि मस्त बटाट्याची उसळ बनवणार आहे, बटाट्याची पिवळी भाजी बनवणार आहे. जेवण बनवून घेते पटकन, मी जाणार आहे ब्लाऊज शिवायला, तर ते पण तुम्हाला दाखवते. आणि सोनू झोपलंय, दाखवते तुम्हाला. झोपते रे बाबू, तू 12:15 वाजले, आता असं कसं पोझिशन केली झोपाची? हा पिल्लू बाबू, इधर देखो भैया, इधर बाबू, इधर देखो रे, तुम्ही इधर देखो रे. किती गार झोपे दे बघ, आणि झोपा. शी बाबू, असं नाही झोपायचं. सोनू तू गंध बाबू आहे का? शेपटे आले ते काय झोपे मध्ये? अरे मम्मी, मला झोपू दे ना, झोप आले ना मला. कसला त्रास देतो नुसती सारखी सारखी उठ 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 करते, मला कुठे कामाला जायचं आता. बघितलं सोनू लगेच कसा, तुझं काम कर जा, मी जरा झोपतो. तर चला आता असं मी पीठ वगैरे ना मळून घेतलंय, कारण की मग कसं 10-15 मिनिटांसाठी पीठ असं मुरलं ना की चपात्या पण मस्त छान होतात म्हणून. अरे बघ आता पडला असा, हे बघ मस्त पीठ मळून वगैरे ठेवलंय. आता किती चपात्या बनून. आणि कालपासून ना थोडा थोडा असा हलका हलका मला खोकला पण झालाय, कारण मी ना बडीशोप खाते ना जेवण झाल्यानंतर, अशी सवय झाली ना आता. पण ती बाबा आता बंद करावी लागेल, कारण की मला 2-3 दिवसात फिरायला जायचं आहे, आणि तिकडे जर असा खोकला जर यायला लागला तर मग कसं व्हायचं ना म्हणून. आणि आता मग पटकन घेते चपाती बनून, आणि उसळ वगैरे करून घेते. आता भांडी घासायची राहिलेली आहे सकाळच्या नाश्त्याची. काल भाऊबीज झाली, मी काय माझे भाऊ वगैरे आलेले भाऊबीज घेऊन, माझा भाऊ आणि माझ्या काकाची मुलं वगैरे आलेले, पण मी काय तो व्हिडिओ बनवलाच नाही, कारण की कसं त्यांना बरं आवडेल नाही आवडेल ना म्हणून. तर साड्या पण मस्त छान आणल्यात, आणि तेच आता मी घेऊन जाणार आहे शिवायला लगेच ब्लाऊज. 2000 years later. म्हणाले आता माझं जेवण झालंय सगळं बनवून, आता तुम्हाला जेवण बनवताना काय दाखवलं नाही, तर मग कसं होतं माहिती का, व्हिडिओ जास्त मोठा होऊन जातो म्हणून. तर आता इथे मस्त चपाती झालेली आहे, आता बटाट्याची उसळ, इथे मिरच्या, बटाट्याची उसळ बनवली. तर मिरच्या जर नाही बनवली तर कसं होत चालेल मग, म्हणून मिरच्या पण तळल्यात. इथे मस्त लोणचं, आणि आता पापड तळायचे. चला आता जेवण तर सगळं झालंय माझं दुपारचं, आणि मोनिश आणि सोने तर अजून झोपलेलंच आहे. आता मी ना पटकन जाऊन येते ब्लाऊज शिवायला देऊन येते, कारण की मला शिवून पण भेटलं पाहिजे ना ब्लाऊज म्हणून. त्याचा चला म्हणले आता आता घेते मी जेवून. तर चला म्हणले आता मी ना ब्लाऊज वगैरे शिवायला देऊन आली, तुम्हाला काही दाखवलं नाही, पण मी जेव्हा नेसेन ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेन आणि सांगेन मग कोणी आणलेली साडी ती. तर चला आता मी मस्त जेवून घेते. चेन्नई जेवला, मोनिशला जेवायला दिलेलं आहे, आणि हे कुठेतरी आता बाहेर गेलेले, तर मी आधी जेवून घेते, कारण की मला अजून दुसरी कामं पण आहेत. आणि आता वाजलं 1 बरोबर. या मंडळी मस्त जेवायला आता. हे बघा किती भारी मस्त जेवण आहे छान. तर या आता तुम्ही पण जेवायला. तर मंडळी आता जेवण वगैरे झालं आणि मस्त जेवण होतं. तर आता भांडी घासायची मी ठेवलेली आहेत, कारण की भांडी घासायला पाणीच नाही, अजून नळच आलेले नाहीत. तर थोडा वेळ आराम करते आणि मग भांडी वगैरे घासून घेते नळाल्यावरती लगेच. आणि मग थोडंसं ब्लीच वगैरे करायचं आहे, ब्लीच स्पेशल करायचं आहे. तर घरातल्या घरातच ब्लीच स्पेशल करणार आहे मी, आणि ते तुम्हाला दाखवणार आहे कसं करणार आहे ते. तर दिवाळीमध्ये नाही करायला भेटलं मला, थोडी तब्येत पण बिघडलेली माझी, आणि मग दिवाळीची साफसफाई वगैरे फराळ वगैरे याच्यातच सगळे दिवस निघून गेले. तर मंडळी आता मस्त
नळ पण आमच्या आल्यात आणि वरती टाकीला पाणी लावलेलं आहे, आता मोटर चालू केलेली आहे आणि मी आता ठेवलाय मस्त चहा. आता वाजलेत 4 आणि आता आपला व्हिडिओ अपलोड झाला असेल, पाहून घ्या पटापट. तर मी ठेवलाय चहा, हे बघा मस्त चहा ठेवलाय. आता काय केलंय, भांडे घासलेत मी, तर आता भांडे घासून झाल्यात तर आता फक्त किचन वॉटर क्लीन करायचं आहे माझा. तर चला, तर बरं चला आता आले तर लगेच मेक्स वगैरे करून घेते, आयब्रो पण करायचे आहेत. आणि हा पार्लर आमच्या गावातच आहे, आमच्या घराशेजारीच आहे. हे बघा, तर चला आता आयब्रो वगैरे करते, त्याच्यानंतर तुम्हाला भेटते. हे बघा याचं काय झालंय, पाऊस बघा कसा उडतो. देवा देवा, तुम्ही का नवीन शोध लावला का काय? हा का वाजव वाजव, चल ते बॅग बघा काय चाललंय, कुठे बसू आणि कुठे नको बसू असं झालंय त्याच. नको रे नको त्याला घाबरू, बघ बघा किती घाबरते बघा, फटाके तोलाचे बोलतो घे बाबू, नको रे नको रे तोलाचे बोलतो घे बाबू. शोनू दादा तुला घाबरू होती का पिल्लो? शोनू बाबू दादा तुला घाबरू होती. शोनू दादा दादाला भुकर भुकर दादाला सांग ना, दादाला कशाला बघा. सोनू बघा देवा रे बाबू बघा लपला जाऊन जे देवा. सांग ना मम्मी चिन्मय दादाला नुसतं घाबरतो, मला बॉम्ब लावतो ना, माहिती नाही भीती वाटते तरी कशाला लावतो सारखा सारखा. आता मी जाऊन आले गावातून आणि याचं फटाके वाजवायचं काम चालू आहे. तर आता घेते पटकन जेवण करून, आता ते काय दाखवणारच नाही मी तुम्हाला, डायरेक्ट मी ब्लीच फेशियलच करायला घेणार आहे कारण की आता खूप वेळ झाली, 7:15 वाजले आता. तर आता असं ब्लीच करते आधी आणि त्याच्यानंतर मग फेशियल करते. मस्त ऍक्टिव्हेटर टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि असं मिक्स करून घेते. तर मस्त लावून घ्यायचा पोटाशी, याच्याने कसं होते माहिती का, आपला वेळ पण वाचतो. आपण पार्लरमध्ये जाताना कसं करतो माहिती का, धावपळ करत जातो ना, आणि रात्री कसं आपल्याला काही काम पण नसतं जास्त, मग आपण मस्त मस्त निवांत करू शकतो सगळं काम, जेवण बिवण आवरल्यावरती भांडी वगैरे सगळं घासून घेतल्यावरती. आणि ब्लीच फेशियल ना रात्री केल्याने चांगलं पण असतं आपल्या शरीरासाठी, कारण की दुपारी कसं असतं, ऊन वगैरे असतं ना, त्याच्याने आपल्याला चेहऱ्याला आपलं जळजळ पण होऊ शकतो. आणि आपण जर रात्री केलं ना तर आपल्याला मस्त रिलॅक्स पण फील होतं असं. चला तरी पटापट लावून घेते. असा तुमचा दाढी काढताना करतात साबास. पार्लरमध्ये गेल्याच्या नंतर कसं माहिती का, ब्लीच करायचे 250-350 रुपये लागतात. आपण घरामध्ये एक डब्बा घेऊन आलो 50-60-100 रुपयाचं, तर आपण 3-4 वेळा करू शकतो आरामामध्ये असं. पैसे तर पैसे पण वाचतात आणि आपला वेळ पण खूप असं वाचतो मस्त. अरे भैया आम तो इंडिया की औरत है ना, इसलिए हम दो पैसा कैसे बचेगा वही देखेंगे ना भैया. समझ रहे हो, समझ रहे हो, समझ रहे हो ना. तर आता ना ब्लीच लावून 15 मिनिटं झालेले आहेत बरोबर, आता हे मस्त रिमूव्ह करून घेते मी आणि लगेच फेशियल करायला घेते. आणि नाकातली मला नाकातली टीक पण काढायला लागेल, मी टीक काढायला विसरले नाकातली म्हणून. चला लगेच धुवून वगैरे घेते मस्त चेहरा आणि फेशियल करायला घेते. तर आता मी एकदम भूतासारखी दिसत असेल तुम्हाला. भूत कसा एकदम असतो, सेम टू सेम तसेच दिसत असेल. तर आता बऱ्यापैकी माझं फेशियल पण होत आलेलं आहे, आता मी मास्क लावलेला आहे हा. तर हे झालं का मी, मग अजून एक हे आहे क्रीम आहे ते लावायचं मग होणार. तर आता हे मला 15-20 मिनिटं ठेवायचं आहे सुकेपर्यंत. बघा आता इथे हे बाजूला काढून ठेवलं ना, एवढं सगळं लावून झालेलं आहे चेहऱ्याला फेशियलचं, आता फक्त एक एवढंच राहिलंय, शेवटचं राहिलंय आता. हे बघा हेच राहिले, ऑइल फ्री मॉइश्चरायझर जेल. मग हे झालं का आपलं फेशियल मस्त कम्प्लीट होणार. हा मास्क सुकला ना की मग रिमूव्ह करायचे, तर दाखवते तुम्हाला मग. तर आता हा मास्क लावलेला आहे ना, हा सुकलेला आहे व्यवस्थित आणि 25 मिनिटं कम्प्लीट झालेली आहेत. तर आता हे मी काढून घेते आणि चला आता चिन्मयला मी कॅमेरा पकडायला सांगते. हा जो मास्क काढायचा असला ना तर सांभाळून काढायला लागते हा का, आणि असं वरती केसत केसत न्यायला लागते त्याला.
हे बघा, तर हे ना असं एकदम जाड जाड लावायला लागतं. मी थोडंसं पातळ लावले ना, म्हणून असे तुकडे तुकडे होत आहेत, नाहीतर ते पूर्ण असं निघूनच जात फेसच्या शेप मध्ये. हा तर मस्त फेशियल वगैरे झालं माझं आता, आणि आता वाजलेत रात्रीचे 11:15 बरोबर, मला 1:15 लागला. आपण कसं करताना थोडं कसं हळूहळू, आणि पार्लरमध्ये कसं फटाफट फटाफट करतं, त्यांचं कसं ते रोजचंच काम असतं ना म्हणून, पण आपण जेव्हा करतो ना तेव्हा एकदम हळूहळू व्यवस्थित व्यवस्थित असं करतो ना. तर मस्त झालं आता फेशियल वगैरे. तर आता व्हिडिओ करते मी इथेच एंड, कारण की आता रात्रीचे 11:15 वाजले, आणि मस्त जेवण वगैरे मी आधीच केलेलं, सगळं आवरून घेतलं आणि मग फेशियल करायला घेतलं. रात्री कसं बरं पडतं, रात्री कसं आपण 9-10 वाजेपर्यंत सगळं आवरतोच ना, तर मग त्याच्यानंतर घेतलं तर मस्त. आणि मग फेशियल वगैरे झालं की त्याची झोपायचं. तर चला, माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करत जास्तीत जास्त शेअर करत. तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. आपण उद्या परत भेटू दुसऱ्या एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी, बाय बाय.